नमस्कार मी दिपाली रेसिपी हाऊस मराठी या माझ्या जा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवतोय उपवासासाठी एकदम कमी तेलामध्ये असा साबुदाना कटलेट चला तर झटपट रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे घेतलेले आहे मी दोन उकडलेले बटाटे आणि इथे एक वाटीभर शाबुदाना घेतलेला आहे हा तीन ते चार तास भिजलेला आहे तर आपण हा साबुदाना आता बाजूला ठेवूया आणि हे उकडलेले बटाटे आपण किसनीच्या साहाय्याने किसून घेऊया आपण किसनीने सर्व बटाटे किसून घेऊया हाताने स्मॅश केले तर ते जाड मोठे राहू शकतं म्हणून आपण किसनीनेच किसून घेणार आहे म्हणजे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स होतं तर बटाटे किसून झालेले आहे त्यामध्ये आता हा भिजवलेला साबुदाना घालूया त्यामध्ये घालूया एक चमचा हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे किंवा तुम्ही बारीक शिरून घातले तरी चालेल इथे मी अर्धी लाल मिरची आणि अर्धी हिरवी मिरची घातलेली आहे त्याने छान कलर येतो तुम्ही पूर्ण लाल मिरच्या पण घालू शकता किंवा हिरव्या पण घालू शकता साधारण सात आठ मिरच्या आहेत तर तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता त्यामध्ये घालूया सैनंद मीठ हे उपवासासाठी चालतं तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपलं रेग्युलर घातलं तरी चालेल मी साधारण दीड चमचा इथं मीठ घातलेलं आहे यामध्ये घालूया भाजलेल्या शेंगदाण्याचं मोठे दोन चम्मच कूट आणि आता सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याचा गोळा बनवूया तुम्ही जर जिरे कोथंबीर खाता असाल तर ते यामध्ये घालू शकता छान आपला गोळा म्हणून तयार झालेला आहे इथे मी एका ताटावर साडीचा प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे त्यावर आपण पाणी लावून छोटे छोटे आपण साबुदाणा वडे बनवतो त्या आकाराचे छोटे छोटे वड्यांच्या आकारात कटले बनवून घेणार आहोत तुम्हाला ज्या आकारात हवे आहे त्या आकारात तुम्ही बनवून घेऊ शकता तर आपले कटलेट बनवून झालेलं आहे मी गॅसवर तवा पण पन तापण्यासाठी ठेवलेला ता आहे तर तव्याला मी थोडंसं तूप टाकून पूर्ण टिश्यू पेपरने फिरून घेतलेला आहे म्हणजे खाली चिटकणार नाही आणि त्यावर आपण आता तुम्हाला जेवढे तव्यावर बसतील तेवढे कटलेट आपण करून घेऊया एकदम कमी तेलामध्ये आपला हा झटपट नाश्ता तयार होतो गॅस मिडियमच ठेवायचा आहे म्हणजे हे दोन्ही साईडने एकदम छान खरपूस भाजतील फुल गॅसवर हे पटकन जळू शकतात थोडंसं वरून मी तूप सोडलेलं आहे आणि खालची बाजू भाजल्यानंतर मी उलटून देणार आहे तुम्ही बघू शकता एका साईडने छान सोनेरी रंग आलेला आहे आपण आता दुसऱ्या साईडने पण ह्याच प्रकारे भाजून घेऊया आपण साबुदाणे वडे तळतो तर त्यामध्ये खूप तेलकट असतात तर हा कमी तेलाचा वड्यांचाच प्रकार आपण बघू शकतो तर छान खालच्या साईडने पण छान आपले भाजलेले आहेत तर आपण दोन्ही साईडने छान सोनेरी रंग येथपर्यंत आपण हे कटलेट भाजून घेऊया एक साधारण एक ते दोन चम्मामध्येच आपले कटलेट तयार होतात तर तुम्ही बघू शकता सुंदर कलर आलेला आहे आणि छान आपले भाजून तयार आहे आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊया तर तुम्ही हे उपवासाच्या कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता किंवा चिंचेची चटणी चिंच जर तुम्ही उसाला खात असाल तर त्यासोबतही खाऊ शकता जर चला तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आवडली तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि मजीत खात राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद